मुदखेड तालुक्यातील पाटोदा येथे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मोरे वस्तीवर राहणारे परशुराम नागुराम मोरे यांच्या घराच्या जिन्याच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून परशुराम व त्यांची पत्नी यांना जबर मारहाण करून कपाटात ठेवलेली 2 लाख रुपये रोख व 4,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा 1,40,000 रुपयेचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला आहे. याबाबत परशुराम मोरे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला 3 अज्ञात चोरांच्या विरोधात फिर्याद दाखल केलेली असून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर करत आहेत. या घटनेने पाटोदा गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी पोपटराव गायकवाड, मायभूमी न्यूज, जामखेड. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.